लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील राजकीय वातावरण गरम झाले. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली. दरम्यान सर्वच पक्षाचे उमेदवार जवळपास निश्चित झालेले आहेत, मात्र शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा माढा लोकसभेचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही. शरद पवारांनी त्यांचे 9 जागेवरील उमेदवार निश्चित केलेत, मात्र माढ्यातून शरद पवार कुणाला उमेदवारी देणार असा सवाल उपस्थित केला जातोय. दरम्यान माढा लोकसभेसाठी शरद पवार यांच्या पक्षाकडून 3 नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती. त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर माढा लोकसभा मतदारसंघात भाजपनं रणजितसिंह निंबाळकरांना पुन्हा उमेदवारी दिली आहे, त्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत कलह निर्माण झाल्याचं चित्र माढा लोकसभा मतदारसंघात दिसत आहे. भाजपच्या घटक पक्षांसह अनेक कार्यकर्त्यांनी उमेदवार बदलण्याची मागणी देखील केली होती, मात्र भाजपनं निंबाळकरांची उमेदवारी कायम ठेवली. रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी दिल्यानं अकलूजचे मोहिते पाटील नाराज आहेत. धैर्यशील मोहिते पाटील हे या मतदारसंघातून इच्छुक आहेत, त्यामुळे निंबाळकरांच्या विरोधात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून धैर्यशील मोहिते पाटील निवडणूक लढवण्याची चर्चा आहे. निवडणूक लढवण्याच्या यादीत धैर्यशील मोहिते पाटलांचं नाव आघाडीवर आहे, मात्र शरद पवार त्यांना खरंच उमेदवारी देणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान सांगोला तालुक्याचे माजी आमदार कैलासवासी गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख हे देखील माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मागच्या 2 दिवसांपूर्वीच देशमुखांनी शरद पवारांची भेट घेतली होती, तसंच त्यांनी या मतदारसंघातून आपल्याला उमेदवारी मिळावी अशी मागणी केली होती, त्यामुळे शरद पवार देशमुखांना उमेदवारी देणार का हा प्रश्न उपस्थित केला जातोय. तसंच माढा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी तिसरे चर्चेतील नाव म्हणजे अभयसिंह जगताप हे देखील माढा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ते पक्षाचा मेळावा घेत आहेत, त्यातून त्यांनी माढा लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा देखील व्यक्त केली आहे, मात्र शरद पवार त्यांना उमेदवारी देणार का हे देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे. 9 एप्रिलला महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद मुंबईत पार पडली. यामध्ये जागा वाटपाचा तिढा सुटलेला आहे. सर्वात जास्त जागा शिवसेना ठाकरे गट लढवणार आहे. ठाकरे गटाला 21 जागा देण्यात आलेल्या आहेत, त्यानंतर काँग्रेसला 17 जागा देण्यात आलेल्या आहेत, त्याचबरोबर 10 जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला देण्यात आलेल्या आहेत. दरम्यान माढा लोकसभा मतदारसंघ सोडून या सर्व जागांवरील उमेदवार निश्चित झालेले आहेत, त्यामुळे पवार माढ्यातून कुणाला उमेदवारी देणार हा चर्चेचा विषय ठरत आहे. लोकसभा 2024 तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील.